कंसेप्ट है बाळांनो स्टोक्स लॉचे कसे जे आहे स्टोक्स लॉचे आवर नेक्स्ट पॉइंट इज टर्मिनल वेलोसिटी आता पुढचा पॉइंट कोणता आहे आपला टर्मिनल वेलोसिटी बघा मग आता टर्मिनल वेलोसिटीचा टॉपिक आपल्याला स्टडी करायचा आहे टर्मिनल वेलोसिटी ही नक्की काय कंसेप्ट असते सो आवर टॉपिक इज टर्मिनल वेलोसिटी टर्मिनल वेलोसिटी मग बघा बाळांनो टर्मिनल वेलोसिटी म्हणजे काय आहे सपोज इफ वी कन्सिडर एन स्फेरिकल ऑब्जेक्ट इन इज प्रेझेंट इनसाइड द लिक्विड सपोज आपण इमेजिन करूया एक लिक्विड आहे ओके विस्कस मीडियम परत आपण तसंच कन्सिडर करावं लागेल ओके त्यामध्ये लिक्विड आहे बाळांनो इथं लिक्विड आहे बरोबर आहे मग आता बघा ओके आता ह्या जे लिक्विड मध्ये एखादा स्फेरिकल ऑब्जेक्ट फॉल होत असेल तर त्या ऑब्जेक्टवर कोणकोणते फोर्स असतात म्हणजे पाठीमागे डायग्राम कोणकोणते फोर्स असतात एक असतो विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन अ स्फेरिकल ऑब्जेक्ट इज इन अपवर्ड डिरेक्शन म्हणजे बरं तीच कन्सेप्ट आहे आपल्याला कन्सेप्ट मध्ये खूप काही जास्त चेंजेस नाही बघा वेन स्फेरिकल ऑब्जेक्ट स्फेरिकल ऑब्जेक्ट फॉलिंग थ्रू दी और क्या समझे वेन स्फेरिकल ऑब्जेक्ट फॉलिंग इन द विस्कस मीडियम देन फोर्सेस एक्टिंग ऑन इट इज कौन कौन से फोर्स एक्ट होता वेन स्फेरिकल ऑब्जेक्ट फॉलिंग इन द विस्कस मीडियम देन फोर्सेस एक्टिंग ऑन इट म्हणजे मगाचीच कन्सेप्ट सांगतो तुम्हाला हे स्फेअर बरोबर आहे इथे लेयर आहे जे सेम कन्सेप्ट आहे बाकी काही चेंज नाही तर या स्फेरिकल ऑब्जेक्टवर कोण कोणते फोर्स ऍक्ट होतील ते फोर्स आता आपल्याला काढायचे आहे मग ते फोर्स आपण बघूया सो हियर व्हेन स्फेरिकल ऑब्जेक्ट फॉलिंग इन द विस्कस मीडियम देन फोर्सेस ऍक्टिंग ऑन इट ते फोर्सेस काय काय ऍक्ट होतं बघा देन फोर्सेस ऍक्टिंग ऑन इट फर्स्ट फोर्स इज पहिला फोर्स कोणता ऍक्ट होतो नेहमी लक्षात ठेवा विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन द स्फेरिकल ऑब्जेक्ट विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन द स्फेरिकल ऑब्जेक्ट इन अपवर्ड डिरेक्शन काय बोलतो इन अपवर्ड डिरेक्शन म्हणजे बघा जेव्हा स्फेरिकल ऑब्जेक्ट खाली येईल तेव्हा विस्कस फोर्स कसा असेल नेहमी वर असेल म्हणजे बघा व्हेन स्फेरिकल ऑब्जेक्ट फॉलिंग इन द विस्कस मीडियम देन फोर्सेस ऍक्टिंग ऑन इट इज विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन द स्फेरिकल ऑब्जेक्ट इन अपवर्ड डिरेक्शन सेकंड इज ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन द स्फेअर इन डाऊनवर्ड डिरेक्शन कोणतं फोर्स बघानो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्टिंग ऑन द स्फेरिकल ऑब्जेक्ट इन डाऊनवर्ड डिरेक्शन म्हणजे बघा विस्कस फोर्स ऍक्टिंग ऑन द स्फेरिकल ऑब्जेक्ट इन अपवर्ड डिरेक्शन अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स विच इज ऍक्टिंग ऑन द स्फेरिकल ऑब्जेक्ट इन डाऊनवर्ड डिरेक्शन अँड थर्ड फोर्स इज द बियॉन्ड फोर्स विच इज कॉल्ड एन अपथ्रस्ट फोर्स त्याला काय म्हणतो बघा अपथ्रस्ट फोर्स इन अपवर्ड डिरेक्शन आता बघा विस्कस फोर्स म्हणजे काय या लिक्विड ने तयार केलेला फोर्स स्फेअर जेव्हा खाली येत आहे लिक्विड मध्ये तेव्हा त्याला वर खेचणारा फोर्स आहे म्हणजे ते खाली येत आहे पण त्याला फोर्स एक अपोज करतो तो फोर्स असतो बघानो अपथ्रस्ट फोर्स कोणता फोर्स असतो अपथ्रस्ट फोर्स मग जर आता ही कन्सेप्ट आपण बघितली तर या कन्सेप्ट मध्ये आपल्याला काय शिकायला मिळतं परत बघा कन्सेप्ट एकदा काय आहे व्हेन स्फेरिकल ऑब्जेक्ट फॉलिंग इन द विस्कस मीडियम then forces acting on it is
First, viscous force acting on the spherical object in upward direction. Second is the gravitational force acting on the spherical object in downward direction. आता तो gravitational force था spherical object चा रातो. And third is the upthrust force in upward direction. आता बघा बाळांनो मला एक सांगा एवढे फोर्स ऍक्ट होतात एक अपथ्रस्ट फोर्स वर आहे अजून एक विस्कस फोर्स वर आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स वर आहे तरी स्फेरिकल ऑब्जेक्ट काय होतोय खाली येतोय म्हणजे काय होतोय काही ना काही डाउनवर्ड फोर्स आहे मग नेक्स्ट स्टेटमेंट येतो बाळांनो नेट डाउनवर्ड फोर्स ऍक्टिंग ऑन द स्फेरिकल ऑब्जेक्ट नेट डाउनवर्ड फोर्स acting on the spherical object is given by काय तो बोलतो फोर्स F equal to आता डाउनवर्ड फोर्स काढायचा आपल्याला डाउनवर्ड फोर्स म्हणजे तसं सपोज आपण इमेजिन करायला हा स्फिअर आहे इथे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि वर दोन फोर्स आहे एक आहे अपथ्रस्ट फोर्स आणि दुसरा आहे विस्कस फोर्स म्हणजे FV आता तरी स्फिअर खाली जातोय म्हणजे दुसरा एक फोर्स जो खाली बरोबर तो फोर्स इक्वल काय एफजी मायनस एफजी मायनस म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स मायनस अपथ्रस्ट फोर्स प्लस विस्कस फोर्स मग मला एक सांगा आफ्टर अ सर्टन स्टेज एज किंवा इथं जर कन्सेप्ट नीट बघितले आपण तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड अपथ्रस्ट फोर्स आर कॉन्स्टंट एफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स and upthrust force are constant ये forces का है बराबर नो constant है क्या है constant है only viscous force increases as the velocity of spherical object increases मुझे viscous force का है तो increase होता है क्या हुआ जब वह spherical या sphere की velocity का होते increase होते हैं मगर आता statement का है बराबर नो as the viscous force goes on बगा the viscous force of the spherical object increases as the velocity of spherical object increases म्हणजे बघा जसजसा विस्कस जसजशी वेलोसिटी वाढेल तसतसा विस्कस फोर्स पण काय होईल बाळांनो वाढत जाईल एंड ऍट अ सर्टन स्टेज द विस्कस फोर्स इज कॉन्स्टंट म्हणजे काय होतं ऍट अ सर्टन स्टेज द नेट डाउनवर्ड फोर्स मस्ट बी झिरो म्हणजे एका सर्टन स्टेजला डाउनवर्ड फोर्स काय होऊन जातो झिरो होऊन जातो देन दिस स्फेरिकल ऑब्जेक्ट मूव्हिंग विथ कॉन्स्टंट वेलॉसिटी हा जो स्फेरिकल ऑब्जेक्ट आहे त्याची वेलॉसिटी काय होते नंतर कॉन्स्टंट होते म्हणजे अगोदर वेलॉसिटी काय होते वाढते काही काळानंतर ती काय होते कॉन्स्टंट होते अँड दिस कॉन्स्टंट वेलॉसिटी इज कॉल्ड ए टर्मिनल वेलॉसिटी त्याच कॉन्स्टंट वेलॉसिटीला आपण काय म्हणतो बाळांनो टर्मिनल वेलॉसिटी म्हणतो मग आता नेक्स्ट स्टेटमेंट काय आहे बघा विस्कस फोर्स ऑफ द स्फेरिकल ऑब्जेक्ट इंक्रीजेस as the velocity of spherical object increases and at a certain stage net force becomes zero and at a certain stage net force becomes zero net force ka varano zero to that means f equal to zero okay and hence ha f jar zero zala ta ka fg equal to ka varano fu plus fv kay to fu plus eta ikde eti plus hoye okay then the velocity of the spherical object is constant and these constant velocity
this constant velocity is called terminal velocity. त्याच constant velocity ला काय म्हणतात बाळांनो, terminal velocity. काय म्हणतात, terminal velocity. परत एकदा बघा सर्वांनी concept काय आहे. बघा viscous force of the spherical object increases as the velocity of spherical object increases. म्हणजे जर velocity increase झाली तर viscous force काय होतो, वाढतो. मात्र जो gravitational force आहे आणि upthrust force आहे हा काय असतो, नेहमी कॉन्स्टंट असतो, तो काही चेंज होत नाही. मग बघा एंड एट अ सर्टन स्टेज नेट फोर्स बिकम झिरो. म्हणजे काही काळानंतर हा नेट फोर्स काय होतो, झिरो. मग ही निगेटिव्ह टर्म तिकडे गेली, काय होतं, एफ जी इक्वल टू एफ यू प्लस एफ व्ही. देन वेलॉसिटी ऑफ द स्फेरिकल ऑब्जेक्ट इज कॉन्स्टंट. नंतर जो स्फेरिकल ऑब्जेक्टची वाढणारी वेलॉसिटी ती न वाढता ती काय होते, कॉन्स्टंट होते. अँड दिस कॉन्स्टंट वेलॉसिटी इज कॉल्ड ए टर्मिनल वेलॉसिटी. त्याच कॉन्स्टंट वेलॉसिटीला काय म्हणतात बाळांनो, टर्मिनल वेलॉसिटी म्हटलं जातं. मग आता आपल्याला इक्वेशन काय मिळालं, एफ जी इक्वल टू एफ यू प्लस एफ व्ही. काय मिळालंय, एफ जी इक्वल टू एफ यू प्लस एफ व्ही. मग बघा बाळांनो, जर ही कन्सेप्ट मिळाली तर काय होईल, म्हणले ले आपल्याला टर्मिनल वेलॉसिटीचं एक्सप्रेशन पण काढायचं, लक्षात घ्या. ले एम बी द मास ऑफ स्फेरिकल ऑब्जेक्ट. काय बाळांनो, मास ऑफ स्फेरिकल ऑब्जेक्ट. नेक्स्ट काय तर बाळांनो, जी बी द एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. अँड रो बी द डेन्सिटी ऑफ स्फेअर. डेन्सिटी ऑफ स्फेरिकल ऑब्जेक्ट. काय तर बाळांनो, डेन्सिटी ऑफ स्फेरिकल ऑब्जेक्ट. अँड नेक्स्ट बी द सिग्मा बी द डेन्सिटी ऑफ विस्कस फ्लुइड. काय तर बाळांनो, डेन्सिटी ऑफ विस्कस फ्लुइड. म्हणजे जे लिक्विड आहे त्याची डेन्सिटी काय येते, सिग्मा येते. आणि स्फेअरची डेन्सिटी काय येते, रो येते. सो वी नो दॅट. मग आता आपल्याला माहिती, वी नो दॅट काय माहिती आपल्याला, एफ जी इक्वल टू एफ यू प्लस एफ बी. बरोबर, म्हणजे विस्कस फोर्स प्लस अपथ्रस्ट फोर्स. मग एफ जी काय तर बाळांनो, एम जी मास कोणाचं, स्फेरिकल ऑब्जेक्टचं. इक्वल टू एफ यू. एफ बी काय तर बाळांनो, विस्कस फोर्स सिक्स पाय इटा आर बी. आताच मागे बघितलं आपण स्टोक्स लॉ मध्ये. प्लस प्लस अपथ्रस्ट फोर्स कोणामुळे, कोण ऍक्ट करतं, फ्लुइड. म्हणजे फ्लुइड कोणावर करतं, स्फेरिकल ऑब्जेक्ट वर. मग तो अपथ्रस्ट फोर्स काय होतो, मास ऑफ द फ्लुइड इनटू एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. लेट एम बी द मास ऑफ फ्लुइड. इथं काय घ्यावं लागेल बाळांनो, कॅपिटल एम बी द मास ऑफ फ्लुइड. काय घ्यावं लागेल, मास ऑफ फ्लुइड. बघा बाळांनो, एम बी द मास ऑफ फ्लुइड. सो हियर एफ जी इक्वल टू एफ व्ही प्लस एफ यू. बघा, मी ग्रॅव्हिटेशनल फोर्स एम जी घेतला, विस्कस फोर्स 6 पाय इटा आर बी घेतला, आणि थ्रस्ट फोर्स एम जी घेतला. इलेक्ट एम बी द मास ऑफ फ्लुइड घेतलं. मग एम ची माझं तुम्हाला माहिती, मास ची व्हॅल्यू टाकायची आपल्याला काय आहे. बघा, एम ची व्हॅल्यू काय आहे, व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. काय व्हॉल्यूम, स्फेअरचं, स्फेरिकल ऑब्जेक्टचं 4/3 पाय आर क्यूब. आणि डेन्सिटी काय आहे, जी, म्हणजे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. आणि हा एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे सिटी. पुढे 6 पाय इटा आर बी काय सिटी. प्लस इथं मास कोणाचे, जेवढं मास स्फेरिकल ऑब्जेक्टचं बाजूला झालंय तेवढंच. म्हणजे काय होत आहे, मास ऑफ फ्लुइड रिप्लेस बाय, रिप्लेस बाय ऑब्जेक्ट, स्फेरिकल ऑब्जेक्ट. स्फेरिकल ऑब्जेक्ट म्हणजे स्फेरिकल ऑब्जेक्टच्या जागेवर जेवढं फ्लुइड असतं तेवढ्याच फ्लुइडचं मास घ्यायचंय, पूर्ण फ्लुइडचं नाही. मग काय बाळा, मात्र स्फेरिकल ऑब्जेक्टचंच मास जेवढं आहे, जेवढं व्हॉल्यूम आहे, तेवढ्याच जागेवर काय असतं, तेवढं फ्लुइड असतं. त्या फ्लुइडचं मास काय होतं, 4/3. त्याचं येतं व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, 4/3 पाय आर क्यूब. डेन्सिटी काय आता मात्र फ्लुइडची, सिग्मा. आणि एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जी. मग आता बघा बाळांनो, जर आपण याला सॉल्व केलं तर सॉल्व करून आपल्याला काय इक्वेशन मिळतं, ही टर्म इकडे घ्या. म्हणजे काय होतं, 6 पाय इटा आर बी इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब रो जी. 4/3 पाय आर क्यूब रो जी मायनस ही टर्म इकडे जाते, ती काय निगेटिव्ह होईल, 4/3 पाय आर क्यूब सिग्मा जी. काय होतं बाळांनो, सिग्मा जी. मग आता बघा, इथं 6 पाय इटा आर बी इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब कॉमन काढा, 4/3
पाई आर क्यूब कॉमन काय राहायला काय रो माइनस सिग्मा, रो माइनस सिग्मा आणि इकडे काय राहायला कॉमन जी, काय बाळांनो जी, म्हणजे बघा कंसेप्ट कसे आहे, रो माइनस सिग्मा इनटू जी। मग आता बघा बाळांनो आपल्याला काय करायचे आहे, टर्मिनल व्हेलॉसिटी काढायचे म्हणजे v। मग आपण काय करणार, ही टर्म पूर्ण तिकडे जाऊन जाणार, म्हणजे v इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब रो माइनस सिग्मा इनटू जी अपॉन काय बाळांनो 6 पाय इटा आर। बघा आर गेला इथला, एक आर जाईल इथं, स्क्वेअर आहे, काय रे स्क्वेअर होईल, म्हणजे समजून घ्या इथं क्यूब आहे, त्याचा काय झाला स्क्वेअर झाला। आता पाय गेला, पाय गेला बरोबर, मग राहिलं काय इक्वेशन काय येतो बघा बरं, इक्वेशन काय येतो मला लगेच ऑब्झर्व होईल, व्ही इक्वल टू 4/3 इंटू इथं काय झाला आर स्क्वेअर, इथं येतो रो मायनस सिग्मा आणि इंटू जी डिवाइडेड बाय काय आलं बाळांनो 6 इटा, काय आलं 6 इटा। मग आता बघा जर आता 4 ने 3 ला मल्टिप्लाय, 6 ने 3 ला मल्टिप्लाय केलं तर व्ही इक्वल टू काय येतो 4/6 × 3 = 18, काय येतं आर स्क्वेअर इंटू रो मायनस सिग्मा इंटू जी डिवाइडेड बाय इटा, म्हणजे इथं जर 2 2 = 4 and 2 9 = 18। मग काय येतं बघा टर्मिनल एक्सप्रेशन, बघा बघा तुम्हाला एक एक्सप्रेशन मिळेल, ते एक्सप्रेशन काय मिळतं तर ते एक्सप्रेशन आता आपण बघणार आहोत, ते आहे v इक्वल टू 2/9 इंटू आर स्क्वेअर रो मायनस सिग्मा इंटू जी डिवाइडेड बाय इटा, दिस इज द एक्सप्रेशन फॉर टर्मिनल वेलॉसिटी। हे काय बाळांनो, दिस इज द एक्सप्रेशन फॉर टर्मिनल वेलॉसिटी। हे काय बाळांनो, एक्सप्रेशन फॉर टर्मिनल वेलॉसिटी, हे टर्मिनल वेलॉसिटीचे एक्सप्रेशन आहे। आणि यावरनं परत आपण कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटीचं एक्सप्रेशन काढू शकतो, इटाला इकडे घ्या, व्ही तिकडे घ्या, इटा इक्वल टू काय बाळांनो 2/9 इंटू आर स्क्वेअर रो मायनस सिग्मा इंटू जी डिवाइडेड बाय व्ही, दिस इज द एक्सप्रेशन फॉर कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी, दिस इज द एक्सप्रेशन फॉर कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी। काय बाळांनो, कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी, काय ते कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी आहे, कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटी। तर आजच्या लेक्चर मध्ये आपण इथे थांबूया, तुम्हाला दोन क्वेश्चन देतो, दोन क्वेश्चन असे आहे की तुमच्या जे बुक आहे पीडीएफ, बुकची पीडीएफ आहे तुमच्या सर्वांकडे, एक्झाम्पल नंबर सॉल्व एक्झाम्पल आहे, ते तुम्हाला व्यवस्थित सॉल्व करायचं आहे, एक्झाम्पल नंबर 2.8 पेज नंबर 47 आणि एक्झाम्पल नंबर 2.9 पेज नंबर 48 हे एक्सप्रेशन, हे दोन्ही न्यूमेरिकल सॉल्व करायचे, प्लस हे जे तीन टॉपिक घेतले कोणकोणते घेतले, एक आहे पहिला कोएफिशिएंट ऑफ विस्कोसिटीचे एक्सप्रेशन, स्टोक्स लॉ आणि टर्मिनल व्हेलॉसिटीचे एक्सप्रेशन, व्यवस्थित असे 5 क्वेश्चन तुम्ही मला लिहून सेंड करायचे आहे। तुमच्याकडे वेळ हा उद्या संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आहे, तुम्ही उद्या संध्याकाळी 9 पर्यंत हे 5 क्वेश्चन मला सॉल्व करून पाठवायचे आहे। ओके, वी विल स्टॉप हियर।